पुरुषोत्तम मास संपला, आजपासून महादेवाच्या आराध्याचा श्रावण महिना सुरू। बुधवारी अधिक मास समाप्ती झाली आहे आणि श्रावणाची सुरुवात झाली आहे। श्रावण महिना हा खास करून भगवान शंकर म्हणजे महादेवाला समर्पित असतो, म्हणून या काळामध्ये महादेवाची विशेष पूजा केली जाते। भगवान महादेवांना श्रावण महिना हा अत्यंत प्रिय, म्हणून श्रावणामध्ये खास करून श्रावणी सोमवार व्रत करून महादेवाला प्रसन्न करता येतो। या काळामध्ये महादेवाची पूजा केल्यास त्याची कृपादृष्टी राहते आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात, म्हणून महादेवांना प्रिय आहे। श्रावण महिन्यातील कथेनुसार जेव्हा दक्षपुत्र सतीने आपले प्राण त्यागले तेव्हा महादेवावर दुःखाचा डोंगर कोसळला। ते घोर तपस्येमध्ये लीन झाले। त्यानंतर सतीने हिमालय पुत्री पर्वताच्या रूपामध्ये जन्म घेतला आणि महादेव आपले पती व्हावे म्हणून कठोर तप केला। पार्वतीच्या भक्तीवर प्रसन्न होऊन महादेवाने तिची इच्छा पूर्ण केली। त्यानंतर त्यांना पार्वतीशी विवाह केला। महादेव आणि पार्वती माता या मासामध्ये म्हणजेच महिन्यात एकत्र आल्याने हा महिना महादेवासाठी प्रिय मानला जातो, म्हणून या महिन्यात महादेवासोबत माता पार्वतीची देखील पूजा केली जाते। म्हणूनच श्रावण महिन्यात श्रावणी सोमवारच्या व्रतासोबतच मंगळगौर साजरी करत माता पार्वतीचंही पूजन केलं जातं। श्रावणातील शिव महस्य श्रावण महिन्याबद्दल महापुराणामध्ये विविध कथा आढळतात, अर्थात या विविध कथांमधून महादेवाचा भक्तीचा महिमा किंवा देवाच्या पूजेचं महत्त्व अधोरेखित केलं जातं। काही पौराणिक कथांमधील वर्णनानुसार श्रावण महिन्यात महादेवाने समुद्र मंथन केले होते। यावेळी समुद्र मंथनातून निघालेलं हा हलाहल म्हणजेच विष प्राशन करून महादेवाने सृष्टीचं आणि देवाचं रक्षण केलं। विष प्यायल्यानंतर त्यांनी ते त्यांच्या कंठात साठवलं। त्यानंतर या विषाचा प्रभाव कमी करण्यासाठी देवतांनी महादेवांवर जलाभिषेक केला, म्हणूनच श्रावण मासामध्ये महादेवाचा अभिषेक केला जातो आणि त्यांना प्रसन्न केला जातो। व्हिडिओ छान वाटला असेल तर सबस्क्राईब, लाईक आणि शेअर नक्की करा। धन्यवाद मित्रांनो।